ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, 10 सप्टेंबर 2021 शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी। दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीस गणपती बाप्पांचं आपल्या घरात आगमन होतं। यालाच गणेशोत्सवाचा प्रारंभ किंवा श्री गणेश चतुर्थी या नावाने आपण ओळखतो। मित्रांनो, गणपती बाप्पा आपल्या घरात येतात सुख समृद्धी घेऊन, आणि अशा वेळी आपण श्री गणेशांना प्रसन्न करणारे काही छोटे छोटे उपाय केल्यास संपूर्ण वर्षभर आपल्या घरात रिद्धिसिद्धी, सुख, वैभव, संपन्नता निर्माण करतात। मित्रांनो, जाणून घेऊया की या श्री गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत, म्हणजेच जेव्हा गणपती बाप्पा आपला निरोप घेतील, स्वगृही परत जातील, तर या 10 ते 11 दिवसांच्या कालावधीत दररोज करावयाचा एक अत्यंत साधा सोपा उपाय की जो संपूर्ण वर्षभर आपल्या घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाही। पैशांच्या समस्या असतील, तुमच्या घरात गरिबी आहे, दरिद्रता आहे, पैसा येत नाही, तर आर्थिक समस्या, जीवनातील दुःख, कष्ट, आजारपण या सर्वातून मुक्ती मिळण्यासाठी आपण गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा छोटासा उपाय नक्की करून पहा। मित्रांनो, उपाय कोणता आहे, कसा करायचा आहे हे जाणून घेण्यापूर्वी छोटीशी विनंती की आमचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील कृपया लाईक करत चला, कारण व्हिडिओ संपल्यानंतर आपण लाईक करणं विसरून जाता। आपल्या मित्रांना शेअर करा, आणि आपण जर अजूनही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर विनंती आहे की आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक उपाय आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील। मित्रांनो, हा उपाय जो आपण करायचा आहे त्यासाठी शिवलिंगाची नितांत आवश्यकता आहे। आपण कोणत्याही जवळपासच्या शिवमंदिरात जा, आणि जर शिवमंदिरात जाणं शक्य नसेल तर आपल्याच घरात जे शिवलिंग आहे, आपल्याच घरात जे शिवलिंग म्हणजेच भगवान शिवशंकरांची, महादेवांची पिंड आहे, त्या पिंडीवरती हा उपाय आपण करायचा आहे। मित्रांनो, गणेश पुराणानुसार जी व्यक्ती मनोभावे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय करते तिच्या घरात रिद्धिसिद्धी पाणी भरतात, वैभव, मान, पद प्रतिष्ठा सर्व काही त्या व्यक्तीस नक्की लाभते। जाणून घेऊया की शिवलिंगावर हा उपाय नक्की कशा प्रकारे करावा। त्यासाठी आपल्याला काही शमीपत्र लागतील। शमीपत्र म्हणजे शमी या झाडाची पानं, आपल्याला समोर चित्रात शमीचं झाड, त्याची पानं दिसत असतील, तर अशा या शमीची काही पानं आपणास लागतील। मित्रांनो, ही शमीची पानं घेऊन त्यातील 5 पानं आपण मनोभावे या शिवलिंगावरती, ज्या ठिकाणी भगवान श्री गणेश वास करतात, अनेकांना हे माहीत नाही आहे त्यांच्याकरता सांगतो, जे शिवलिंग असतं शिवलिंगामध्ये संपूर्ण शिवपरिवार समाहित आहे। शिवलिंगामध्ये संपूर्ण शिवपरिवार समाहित आहे, म्हणजेच भगवान शिवशंकर, माता पार्वती, भगवान श्री गणेश, कार्तिकेय की जे भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत, भगवान श्री गणेश म्हणजे गणपती बाप्पा आणि कार्तिकेय, तसेच भगवान शिवशंभूंच्या 5 कन्या आणि सर्वात छोटी कन्या म्हणजेच अशोक सुंदरी, असा हा संपूर्ण शिवपरिवार, केवळ शिवपरिवारच नव्हे तर विष्णू तत्व आणि ब्रह्मतत्व, म्हणजेच भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि या सृष्टीचे रचयिता, निर्माता म्हणजेच ब्रह्मदेव, हे सुद्धा शिवलिंगामध्ये समाहित असतात। तर मित्रांनो, आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की भगवान श्री गणेश, गणपती बाप्पा नक्की शिवलिंगावरती कुठे आसनस्थ असतात, कुठे असतात, त्यांचं स्थान कोणतं आहे। तर लक्षात घ्या, मी समोर एक चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे, या ठिकाणी ऑरेंज कलरने किंवा आपला जो शेंदरी कलर आहे, भगवा रंग आहे, त्या भगव्या रंगाने मी श्री गणेशांचं स्थान दर्शवलेलं आहे। तर आपण या शिवलिंगावरती थोडंसं जल, तांब्यामध्ये थोडंसं जल घ्या, हे जल अर्पण करायचं आहे ओम नमः शिवाय अशा मंत्राचा जप करत, आणि 5 शमीपत्रे, 5 शमीची पाने ज्या ठिकाणी भगवान श्री गणेशांचं स्थान आहे शिवलिंगावरती, त्या ठिकाणी मनोभावे अर्पण करायचे आहेत।
पाच शमीपत्र आपण ज्या ठिकाणी भगवान श्री गणेशांचं स्थान आहे त्या ठिकाणी अर्पण करायची आहेत. ती अर्पण केल्यानंतर तीन शमीपत्रे आपण शिवलिंगावरती अर्पण करणार आहोत. लक्षात घ्या, पाच शमीपत्र ज्या ठिकाणी भगवान श्री गणेश वास करतात त्या ठिकाणी, आणि तीन शमीपत्र ज्या ठिकाणी शिवलिंगाचा सर्वात वरचा भाग आहे, निमूळता जो वरचे टोक आहे त्या शिवलिंगाच्या सर्वात वरच्या टोकावरती तीन शमीपत्र आपण अर्पण करायची आहेत. आणि त्यानंतर एक शमीपत्र हे ज्या ठिकाणी तुम्ही शिवलिंग ठेवलेलं आहे, जर ते मंदिरात असेल तर त्या मंदिराच्या बरोबर बाहेर. लक्षात घ्या, जसं की एखादं शिवालय असतं, भगवान महादेवांचं मंदिर असतं, त्या मंदिराचा जो दरवाजा असतो, ज्या दरवाजातून आपण आत जातो, ज्या चौकटीतून आपण आत जातो, तर आपल्या देवघराची जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये डावीकडे, लक्षात घ्या, आपण मंदिरातून पाहिलं तर डावीकडे, आता तुम्ही मंदिराच्या समोर बसून पूजा करत आहात म्हणजेच तुमच्या उजव्या हाताला, तुम्ही तुमच्या देवघराक समोर बसून पूजा करताय तर तुमच्या उजव्या हाताला तुम्ही एक शमीपत्र समर्पित करायचं आहे त्या चौकटीवरती, ठीक आहे. आणि ते त्या ठिकाणी समर्पित केल्यानंतर त्याच ठिकाणी त्या शमीपत्राच्या बाजूला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तूप नसेल तर तेल वापरलं तरीही चालेल, ओके. तर एक तुपाचा दिवा पण त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. आणि हे शमीपत्र समर्पित करताना आणि तो तुपाचा दिवा लावताना भगवान श्री गणेशांचं नामस्मरण सातत्याने करचला, किंवा ओम गण गणपतये नमहा, ओम गण गणपतये नमहा, ओम गण गणपतये नमहा या महामंत्राचा सातत्याने जप करचला. आणि जर तुमच्या एरियामध्ये मंदिरे उघडलेली असतील, किंवा असं एखादं तुमच्या गावामध्ये परिसरात एखादं छोटंसं शिवमंदिर आहे ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवलेलं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या मंदिराची छानशी साफसफाई करा आणि त्या ठिकाणी हा उपाय करा. शिवलिंगाला व्यवस्थित आपण साफ करा, स्वच्छ धुवून घ्या. पाच शमीपत्र भगवान श्री गणेशांचं जिथं स्थान आहे पाच शमीपत्र अर्पण करा. तीन शमीपत्र हे शिवलिंगावरती म्हणजे त्या शिवलिंगाच्या टोकावरती अर्पण करा आणि त्या छोट्याशा मंदिराच्या चौकटीवरती आपल्या बाहेरून जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या उजवीकडे, आणि तुम्ही मंदिरातून जर का बाहेर येत आहे, तुम्ही मंदिरामधून मंदिराच्या बाहेर येत आहे तर त्यावेळी तुमच्या डाव्या हाताकडे, लक्षात घ्या, त्या ठिकाणी एक शमीपत्र समर्पित करा. भगवान श्री गणेशांचं नाव घेत किंवा ओम गण गणपतये नमः म्हणत आणि त्या शमीपत्राशेजारी एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा. मनोभावे प्रार्थना करा भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगासमोर की आपल्या घरात सर्व प्रकारची दुःख कष्ट पीडा आजारपण दूर होऊ देत आणि धन वैभव सुख संपदा आरोग्य या गोष्टींची प्राप्ती होऊ देत. छोटीशी प्रार्थना करून पहा. मित्रांनो, रिद्धीसिद्धी वैभव मान प्रतिष्ठा संपूर्ण वर्षभर कमी पडणार नाही. एक वेळ आपणा सर्वांना विनंती आहे, नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो नारायणा.